स्पॉन्सर्ड बाय बीआरसी छत्री डेसिकेटेड कोकोनट सुपर पाउडर। बीड जिले में मनरेगा योजना के कामों में हुए घोटाले में दोषियों पर होगी कड़ी कार्रवाई। बीड जिले में हुए नरेगा घोटाले में जो कोई भी दोषी होगा, फिर चाहे वो किसी भी पक्ष का हो, उस पर कड़ी कार्रवाई होगी। ऐसा महाराष्ट्र राज्य की रोजगार हमी योजना एवं फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे ने मीडिया से कहा। बीड जिले के दौरे पर आए संदीपान भुमरे ने जिलाधिकारी कार्यालय में हुए बैठक के दौरान नरेगा में हुए कामों का जायजा लेते हुए इस घोटाले से संबंधित दोषियों पर कार्यवाही करने की सूचनाएं प्रशासन को दी है। इस समय जब पत्रकारों द्वारा शिवसेना जिला प्रमुख के गांव में इस घोटाले के बारे में पूछा गया था। नवभारत समाचार बीड महाराष्ट्र से अरुण गीते की रिपोर्ट। उचलली 51 लाख रुपये तब्बल त्यांनी उचलले 1 वर्षाभरामध्ये। असं बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी घडलंय, तर याची चौकशी करताल का? तुमच्यापर्यंत आता माहिती आली काय? मी काय सांगतो, माझ्या आता तुम्ही सांगितलं मला, आता मला कळलंय, तुम्ही माहिती मागवतो आता आणि काय तरी पगार कसं काम न करता कसा पगार उचलला, कोण कर्मचारी आहे, काय आहे, निश्चित त्यावेळी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेब आम्ही बीडच्या प्रशासनातले लोक तुम्हाला माहिती पुरवत नाहीत का मग? असे नाही ना, पुरवतात ना, असं थोडे नाही पुरवत, म्हणजे असं थोडे पुरवतात ना काय? ठीक, जळगाव जिल्हा आहे, असे 2-4 जिल्ह्याचा प्रॉब्लेम आहे हा विषय। तर मी भुजलवाल्या संघ आणि त्यांच्या संघ पुढच्या आठवड्यात बैठक लावलेली आहे। तरी पाणी पातळी त्यावेळेची म्हणजे पाणी पातळी खोल गेली होती, पण आता पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि भुजलवाल्या संघ आम्ही बैठक करून आपल्याला यांना कसं द्यायचं, आता पाणी पातळी वाढली त्यांना विहिरी कशा देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। नरेगात घोटाळा करणाऱ्यांना मंत्री म्हणून तुम्ही काय कारवाई करणार? ज्यांनी नरेगात घोटाळा केलेला आहे त्यांच्यावर तर कारवाईच करणार ना, त्यांना मंत्री म्हणून काय करणार? मंत्री म्हणूनच कारवाई करणार ना। जिल्हा प्रमुखाविरुद्धात तक्रार आहे, एक बीडचे जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांच्या विरोधातच तक्रार आहे, त्याबद्दल काय सांगाल? माझ्याकडे काही तक्रार आलेली नाही, प्रशासनाकडे आलेली आहे। शासनाकडे म्हणजे शासन तर आम्हीच आहे ना, आलेली ना कलेक्टर ऑफिसला। काय सांगतो की जर काय तक्रार आहे ती बघून घेऊ। जिल्हा प्रमुखाच्या संदर्भामध्ये तक्रारीमध्ये असं लिहिलं आहे की मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे त्या गावात, 4 कोटीचा घोटाळा।